नवीन लेक्चरला स्टार्ट करतो एखाद्या, दॅट इज नवीन चॅप्टर काय एखाद्या डेरिव्हेटिव्ह्ज. बरं, एखाद्या डेरिव्हेटिव्ह्ज एखाद्या खूप सोपा चॅप्टर एखाद्या आणि खूप क्लिअरली लक्षात ठेवा एखाद्या ऍज कम्पेअर टू ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन एखाद्या खूप सिम्पल चॅप्टर आहे, सगळ्यांना जमेल एखाद्या. फक्त आजपासून एखाद्या व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन एखाद्या असल्या लेक्चरवर आणि लेक्चर एखाद्या रेग्युलर बघायला स्टार्ट करा. तर एखादी आपण स्टार्ट करतोय डेरिव्हेटिव्ह्ज. बरं, एखाद्या डेरिव्हेटिव्हची एखादी आपण डेफिनेशन बघायला स्टार्ट करू. काय असतं एखाद्या, समजा कुठलं पण एक फंक्शन आहे एखाद्या वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. एखाद्या याच्यामधल्या दोन गोष्टी लक्षात असू द्या, एक्स जो आहे एखादा व्हेरिएबल आहे, वाय इज ऑल्सो व्हेरिएबल. फक्त एखाद्या दोघांमधला फरक काय, एक्स जो आहे एखाद्या एक्सला काय म्हणलं जातं, इंडिपेंडंट व्हेरिएबल. काय म्हणलं जातं एखाद्या, इंडिपेंडंट व्हेरिएबल. ऑब्व्हियसली एखाद्या आपला टॅलेंट लगेच सर वाय डिपेंडंट व्हेरिएबल असेल. एक्स इंडिपेंडंट व्हेरिएबल, वाय काय एखादा डिपेंडंट व्हेरिएबल. आणि आता एखादा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ते क्लिअर करतो एखादा. बरं, एखादा डेरिव्हेटिव्ह एखादा रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं त्याच्यावर त्याचं अनालिसिस करू. रिप्रेझेंट करताना एखाद्या डेरिव्हेटिव्हला एखाद्या एक रिप्रेझेंटेशन या पद्धतीने दाखवलं जातं, डी वाय बाय डी एक्स. बऱ्याच जणांनी बघितलेलं असतं एखाद्या, तर याचं बेसिक अंडरस्टँडिंग लक्षात ठेवा. हे काय सांगतो एखाद्या डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह सांगतो ना एखाद्या की त्याच्या जर इंडिपेंडंट व्हेरिएबलमध्ये चेंज झाला, काय म्हणतो एखाद्या त्याच्या इंडिपेंडंट व्हेरिएबलमध्ये जर चेंज झाला तर त्याच्या डिपेंडंट व्हेरिएबलमधला चेंज किती असेल. काय म्हणतो एखाद्या, त्याच्या इंडिपेंडंट व्हेरिएबलमधले जर एखाद्या चेंज झाला तर त्याच्या डिपेंडंट व्हेरिएबलमध्ये किती चेंज होईल. आता फक्त एखाद्या एवढंच एखादा प्रॉब्लेम किंवा एखाद्या याच्यामधलं बेसिक अनालिसिस एवढंच की तो जो डिपेंडंट इंडिपेंडंट व्हेरिएबलमधला चेंज आहे तो चेंज कसा असायला पाहिजे एखाद्या, स्मॉल असायला पाहिजे. काय म्हणतो एखाद्या, तो चेंज कसा असायला पाहिजे, स्मॉल असायला पाहिजे. आणि त्याच्यावर एखाद्या डिपेंडंट व्हेरिएबलमध्ये काय चेंज होतो, दॅट इज नथिंग बट द डेरिव्हेटिव्ह. आता काय तेच क्लिअर करतोय बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट इज डी वाय बाय डी एक्स. याचा अर्थ काय एखाद्या, डी बाय डी एक्स याचा अर्थ काय, वेन देर इज चेंज इन अ किंवा वेन देर इज स्मॉल चेंज इन अ एक्स देन चेंज प्रेझेंट इन वाय इज गिव्हन बाय डी वाय बाय डी एक्स. म्हणजेच काय, चेंज इन अ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय त्या आपल्याला डी वाय बाय डी एक्स लिखाद्या या पद्धतीने भेटून जाईल. काही वेळा लक्षात द्या, डी वाय बाय डी एक्स सोबत लिखाद्या आणखी एक रिप्रेझेंटेशन वापरलं जातं, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिखाद्या काय म्हणलं जातं, एफ डॅश ऑफ एक्स. तर सिम्पल आहे लिखाद्या, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जर काय असेल ओरिजिनल फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह लिखाद्या काय, डी वाय बाय डी एक्स ने रिप्रेझेंट केलं जाईल किंवा काय, एफ डॅश ऑफ एक्स ने. आता लिखाद्याची जी बेसिक डेफिनेशन आहे लिखाद्या, तर ती कंटिन्युटी किंवा लिखाद्या लिमिटच्या फॉर्मॅटमध्ये सांगितली जाते. आपण काय त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही, कारण एक गोष्ट क्लिअर लक्षात ठेवा, मॅथच्या लिखाद्या कुठली पण एक्झाम असू द्या लिखाद्या, बोर्ड जी असेल JEE CET कुठली एक्झाम असेल लिखाद्या, त्या कुठल्याच एक्झाम मध्ये लिखाद्या डेफिनेशन वगैरे असं काही विचारत बसत नाही. कोण मेन लिखाद्या कॉन्सन्ट्रेशन कशावर एखाद्या अंडरस्टँडिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये एखाद्या असू द्या. तर आपण एखाद्या हे क्लिअर केलं एखाद्या याचं मिनिंग काय ते एखाद्या सगळ्यांना क्लिअर झालं असं. त्यानंतर एखाद्या आपण याच्यातले फॉर्म्युले बघायला स्टार्ट करतो आणि सगळ्यात महत्वाचे फॉर्म्युले एखाद्या ते फॉर्म्युले बघून त्याचा अनालिसिस करू आणि त्याच्यावरच्या एखाद्या प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करतो. तर हे लिहून घ्या, पुढे आपण कंटिन्यू करू. तर आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये एखाद्या फॉर्म्युले बघायला स्टार्ट करतोय. बरं, एखाद्या हेडिंग काय दिलं आपण, दॅट इज द इम्पॉर्टंट फॉर्म्युले. बरं, एखाद्या आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये एखाद्या बरेच फॉर्म्युले बघणार आहे, त्याचा एखाद्या अनालिसिस मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल एखाद्या. त्याच्यामध्ये एखाद्या काही कन्फ्युजन वगैरे होण्याची काही गरज नाही पडणार. त्याच्या अगोदर मात्र काही गोष्टी सांगणार एखाद्या हे काळजीपूर्वक ऐका लक्षात. काय करायचं एखाद्या आपल्याला डेरिव्हेटिव्हमध्ये एखाद्या भरपूर फॉर्म्युले असणार आहे, तर त्याला पुढे गेल्यानंतर एखाद्या फॉर्म्युले सापडतील असं बऱ्याच इश्यू होऊ शकते. तर त्यासाठी एखाद्या आपण कंटिन्यू एखाद्या क्लासमध्ये पण रेग्युलर सांगायचो एखाद्या स्टुडंट्सना आणि तेच एखाद्या तुम्हाला पण सांगतोय. काय करणार एखाद्या दोन पेज सोडून देणार एखाद्या पहिले नोटबुकचे आणि त्या नोटबुकच्या एखाद्या वहीमध्ये काय एखाद्या एका साईडला एखाद्या फंक्शन दुसऱ्या साईडला त्याचे डेरिव्हेटिव्ह हे दाखवलं एखाद्या मी तुम्हाला कसं करायचं ते. तर त्या पद्धतीने एखाद्या करून घ्या आणि त्याच्यामध्ये एखाद्या सुरुवातीला काही फॉर्म्युले सांगेल ते फॉर्म्युले जे फॉर्म्युले सांगेल त्या ठिकाणी ऍड करून घ्यायचे. जसजसे आपण एखाद्या पुढे जाऊ डेरिव्हेटिव्हमध्ये वेगवेगळ्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढणार आहे एखाद्या पुढे गेल्यानंतर आणखी फॉर्म्युले तयार होतील. तर ज्या ज्या वेळेस एखाद्या ते फॉर्म्युले तयार होतील त्या त्या वेळेला एखाद्या आपण हे लिस्टमध्ये ऍड करणार आहे. याचा फायदा काय होईल एखाद्या सगळेचे सगळे फॉर्म्युले एका जागेवर असतील आणि ते फॉर्म्युले एखाद्या तुम्हाला इझिली वापरता येतील. एक गोष्ट परत सांगणार एखाद्या डेरिव्हेटिव्हमध्ये एखाद्या बऱ्याच वेळा भीत दाखवली जाते की खूप फॉर्म्युले. ऍक्च्युअल लक्षात तुम्हाला खूप क्लिअरली सांगतो डेरिव्हेटिव्ह मधले फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही, ते ऍटोमॅटिक लक्षात राहतील. आपल्याला त्याच्यावर एवढी प्रॉब्लेम सोडवायचे ना लक्षात की तुम्ही नको जरी म्हणलं लक्षात तुम्हाला वाटलं ना विसरायला पाहिजे तरी हा लक्षात फॉर्म्युला विसरणार नाही. तर आपण लक्षात स्टार्ट करतोय. बघा काय म्हणतो एखाद्या इम्पॉर्टंट फॉर्म्युले, इम्पॉर्टंट फॉर्म्युल्यामध्ये एखाद्या आपण काय डेरिव्हेटिव्ह बघायला स्टार्ट करतो. बघा एखाद्या एका साईडला एखाद्या फंक्शन दुसऱ्या साईडला काय त्याचं डेरिव्हेटिव्ह. सो वाय इज इक्वल टू काय एखाद्या एफ ऑफ एक्स, दॅट इज ओरिजिनल फंक्शन.
दुसऱ्या साईडला काय काढायचं त्याचा डेरिव्हेटिव्ह. वाय चा डेरिव्हेटिव्ह आपण कशाने रिप्रेझेंट करतोय, दॅट इज डीवाय बाय डीएक्स रिप्रेझेंटेशन सांगितलेलं काढा. त्यानंतर काढा एफ ऑफ एक्स रिप्रेझेंटेशन घ्या, काढा एफ डॅश ऑफ एक्स. सो देअर द एफ डॅश ऑफ एक्स. आता एक फंक्शन घ्यायला स्टार्ट करू, बेसिक फंक्शन पासून स्टार्ट करतोय काढा. फर्स्ट फंक्शन दॅट इज एक्स रेस टू एन, हे बऱ्याच जणांनी बघितलेलं असते, काळजी पूर्वक काढा. एक्स रेस टू एन चं डेरिव्हेटिव्ह काढा काय, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. आता याचं अंडरस्टँडिंग सांगतो काढा, अंडरस्टँडिंग वर कॉन्सन्ट्रेट. एक्स रेस टू एन काय लिखायचं, डेरिव्हेटिव्ह काढताना काय लिखायचं, एन काय पॉवर, पॉवरला काय लिखायचं मल्टिप्लिकेशन मध्ये घ्या. थोडं काय कॉमेडीमध्ये सांगितलं जातं की पॉवरला काय खाली उतरवा, बेसिक लक्षात ठेवा. एन इंटू एक्स रेस टू, जो पॉवर एन लिखायचा तो काय करायचा आहे, एक ने कमी करायचा आहे, दॅट इज एन मायनस वन. तर एकदम क्लिअर असू द्या, एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय लिखायचा, पॉवरला खाली मल्टिप्लिकेशन मध्ये इंटू एक्स रेस टू, जो पॉवर होता तो काय एक ने कमी, दॅट इज एन मायनस वन. तर काय तुम्हाला हे समजलंय का नाही लिखायचं, आपण लगेच चेक करू. त्याच्यावरच लिखायचा फॉर्म्युले बघतोय किंवा त्याच्यावर लिखायचा प्रॉब्लेम टाईप बघतोय लिखायचा, हे जर तुम्हाला समजलं असेल तर ते करताच यायला पाहिजे. तर काय एक एक सब बघायला स्टार्ट करू आपण. काय बोला, एक्स रेस टू एन आहे लिखायचा, त्यातला पहिला बघू आपण, दॅट इज एक्स स्क्वेअर. आता फॉर्म्युला अप्लाय करायला स्टार्ट करा. एक्स स्क्वेअर इकडे एनची व्हॅल्यू काय लिखायचा, टू, काय करणार एनला खाली, दॅट इज टू. परत काय लिखायचा, एक्स रेस टू काय लिखायचा, एन मायनस वन आहे तर इकडे काय टू मायनस वन, दॅट इज वन, ते काय लिहिण्याची गरज नाही. सो एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय झालं, टू एक्स. आता टॅलेंट लावू शकतो लिखायला तुम्ही, एक सिम्पल घेऊ आणखी, दॅट इज एक्स क्यूब. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह लिखायचं सगळ्यांना येईल. आता काय थ्री मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवर त्याला काय एक नाही कमी करा, दॅट इज थ्री मायनस वन, काय होईल लिखायचं टू, दॅट इज एक्स स्क्वेअर. क्लिअर झालं काय, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह टू एक्स, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह थ्री एक्स स्क्वेअर. आता लिखायचं काय थोडे टिपिकल आहे लिखायचं ते बघायला स्टार्ट करू. बरं का, त्यातला पहिला बघू आपण अंडर रूट एक्स. अंडर रूट एक्स काय डेरिव्हेटिव्ह काय असेल वडला सगळं ते तुम्हाला इकडे दाखवतो. अंडर रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय कसं काढता येईल बरं का, अंडर रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी लिखायचं पहिली गोष्ट काय करावं लागेल आपल्याला, जे अंडर रूट आहे लिखायचं त्याला काय आपण वन बाय टू म्हणतोय, पॉवर काय लिखायचं वन बाय टू लिहू शकतोय. सो एक्स रेस टू वन बाय टू. आता एक्स रेस टू वन बाय टू चं लिखायचं काय करायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह लिहायला स्टार्ट करतोय. बघा लिखायचं खाली डेरिव्हेटिव्ह लिहितोय काय, आता एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन, बोला एन वन बाय टू मल्टीप्लाय बाय एक्स रेस टू एन मायनस वन. बघा एनची व्हॅल्यू काय, वन बाय टू, वन बाय टू मायनस वन. सो एक्स रेस टू वन बाय टू मायनस वन, हे थोडं डायरेक्ट करतोय लिखायचं, वन बाय टू मायनस वन लक्षात ठेवा सगळ्यांना, काय मायनस वन बाय टू म्हणजेच काय लिखायचं, वन बाय टू इंटू एक्स रेस टू मायनस वन बाय टू. आता हे मायनस वन बाय टू लिखायचं ज्यावेळेस डिनॉमिनेटरला जाईल लिखायचं काय होईल, प्लस वन बाय टू म्हणजेच काय, वन बाय टू डिनॉमिनेटरला एक्स रेस टू वन बाय टू, आणि एक्स रेस टू वन बाय टू काय लिहू शकतो आपण, अंडर रूट एक्स. तर बघा मला असं लिहिता येईल का, दॅट इज वन बाय टू, हे काय डिनॉमिनेटरला अंडर रूट एक्स मध्ये होतं, काय लिखायचं वन बाय टू रूट एक्स. तर याच्यावर लिखायचं क्लिअर झालं, अंडर रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय लिखायचं वन बाय टू रूट एक्स. तर काय हा फॉर्म्युला म्हणूनच लिहून गेलं का, मी याला इकडे काय इकडे लिखायचं सब नंबर दाखवलं लिखायचं, वाटलं तर आपण याला काय करू लिखायचं सेकंड नंबर दाखवू, म्हणजे त्याला टोटल येतच त्याला आपण सेकंड नंबर दाखवू, त्यांना आपण फॉर्म्युला आपल्याला लिहून घ्यायचं अंडर रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय लिखायचं, दॅट इज द वन बाय टू रूट एक्स. बरं का, हे कशामुळे लिहायला लावायला लिखायचं, कारण हा फॉर्म्युला लिखायचा कंटिन्युअसली लिखायचा वापरला जातो. बरं का, काय काय बघितलं आपण, एक्स रेस टू एनचा ओरिजिनल फॉर्म्युला एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन, त्याच्यावरनं दोन काढून घेतले, अंडर रूट एक्स लिखायचा तुम्हाला सिमिलरली काढता येईल. त्याच्या पुढचा जो फॉर्म्युला लिखायचा तो डायरेक्ट सांगतोय, तुम्ही लिखायला ट्राय करा, तो जमतोय का वगैरे. तर काय लिखायचा, तो ती इकडे खाली दिसत नसेल तर काय वर दाखवायला स्टार्ट करू. बरं का, दॅट इज थर्ड फॉर्म्युला, इकडं एफ ऑफ एक्स लिहितं, हे समोर काय लिखायचं, दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स, किंवा काय त्याला तुम्ही काय डीवाय बाय डी एक्स म्हटलं तरी चालेल. बरं काय, थर्ड फॉर्म्युला दॅट इज वन बाय एक्स, वन बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय लिखायचं, वन बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज मायनस वन बाय एक्स स्क्वेअर. बरं काय, इथं तीन फॉर्म्युले महत्वाचे, कुठले कुठले बघा, एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन, दुसरं काय अंडर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह वन बाय टू रूट एक्स, आणि तिसरा फॉर्म्युला वन बाय एक्स डेरिव्हेटिव्ह काय लिखायचं मायनस वन बाय एक्स स्क्वेअर. आणि हे तिन्ही फॉर्म्युले लिखायचं, त्यातला लिखायचा पहिला फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवलं तर हे पण तुम्हाला काढता येईल, आणि काय लिखायचं हे पण तुम्हाला काढता येईल. तर काय आपण हे लिहून घ्या, त्यानंतर आपण पुढच्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह लागला. तीन फॉर्म्युले क्लिअर केले, आता लिखायचं आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे डेफिनेशन डेरिव्हेटिव्ह लिखायचं बघायला स्टार्ट करू.
खूप लक्षात घ्या सिंपल फॉर्म्युले आणि काळजीपूर्वक बघा. बरं का, फोर्थ फॉर्म्युला साइन एक्स, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय द्या दॅट इज द कॉस एक्स. हे खुश होण्यासारखे फॉर्म्युले लिखा, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय द्या कॉस एक्स. पुढं लगेच साइनचं झालं तर काय कॉसचं बघ, कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह लगेच काय झालं चार प्रमाणात ना लिखा, कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स बरोबर आहे लिखा. थोडं करेक्शन, कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स. त्यानंतर काय नेक्स्ट फॉर्म्युला टॅन एक्स, टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स. टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय म्हणतो काय सेक्स स्क्वेअर एक्स. त्यानंतर काय काय पुढचा फॉर्म्युला ऑब्व्हियसली काय द्या आपण एवढे टॅलेंटेड काय क्लिअर झाले, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. पुढे काय काय टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स. पुढचं तुम्हाला लक्षात येऊ शकते पुढचं फंक्शन काय असतं दॅट इज कॉट एक्स. आणि आपण लक्षात पुढे कंटिन्यू करू, इकडे काय लिखा फंक्शन दॅट इज वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. पुढे काय लिखा त्याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज डीवाय बाय डी एक्स, त्यालाच काय म्हणतो आपण एफ डॅश ऑफ एक्स. किती फॉर्म्युले झाले लक्षात द्या आपल्याकडे, सिक्स फॉर्म्युले, सेवन फॉर्म्युला बघायला स्टार्ट करू. टॅन झाले, आता काय लिखा कॉट, कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह हा लॉजिक लावलं जाऊ शकतं टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आहे. तर कॉटचं काय असायला पाहिजे लिखा द्या कोस एक्स स्क्वेअर, कॉटचं काय असायला पाहिजे कोस एक्स स्क्वेअर, फक्त विथ स्मॉल करेक्शन कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स, कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स. त्यानंतर काय नेक्स्ट फॉर्म्युला कॉट एक्स आले, पुढचं फंक्शन काय लिखा द्या सेक एक्स, सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स दॅट इज सेक एक्स टॅन एक्स, सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय लिखा द्या सेक एक्स टॅन एक्स. त्याच्या पुढचा लास्ट फंक्शन कोसेक एक्स, कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय लक्षात वाटू शकते सेक एक्स सेक एक्स टॅन एक्स आहे. तर कोसेक एक्स काय कोसेक एक्स कॉट एक्स विथ निगेटिव्ह साइन दॅट इज मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. बघा लक्षात द्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे एवढे डेरिव्हेटिव्ह भारी येत नाही लक्षात, असं मजा येतील लक्षात द्या फॉर्म्युले सांगताना आपण प्रॉब्लेम सोडवताना. बघा काय साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, म्हणजे पहिलं समजलं की दुसरं लक्षात ऑटोमॅटिक येतं. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, टॅन एक्स चा सेक्स स्क्वेअर एक्स आहे, कॉट एक्स चा मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स, सेक एक्स चा सेक एक्स टॅन एक्स, कोसेक एक्स चा मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. काही जणांच्या लक्षात एक आयडिया लक्षात आली पण असं ज्यांच्या नाही लक्षात आली लक्षात आहे त्यांना एक क्लिअर करतोय. काय बघा लक्षात आहे एक मॉडिफिकेशन दाखवतोय किंवा लक्षात एक हिंट म्हणून लक्षात आहे, इथं सी ए कॉस एक्स, इकडं कॉट एक्स मध्ये सी ए, इकडे लक्षात आहे कोसेक एक्स मध्ये पण सी. बघा लक्षात आहे ज्या ज्या ठिकाणी सी दिसायला लक्षात आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन जी स्टार्ट सी न दिसायली, डेरिव्हेटिव्ह मध्ये निगेटिव्ह साईन दिसायला, कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स, कॉट एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, आणि काय कोसेक एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आणि आता लक्षात द्या मग काय कॉन्फिडन्स वाढू शकते बरं का, एकदम क्लिअर बरं का, एकदा मी सांगणारे फॉर्म्युले नंतर काय पार्ट नाही लिखा द्या तुम्ही नाही जरी म्हणून लिखा तरी ऑटोमॅटिक लक्षात राहत असतं. बघ काय साईन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आता क्लिअर झालं, कॉस चा डेरिव्हेटिव्ह काय साईनच असणार आहे सी आले, म्हणजेच काय लिखा द्या मायनस साईन, कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स, टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आहे, टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह काय सेक्स स्क्वेअर एक्स आहे, कॉट एक्स काय असायला पाहिजे हा सी ए म्हणजे काय मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स, सेक एक्स डेरिव्हेटिव्ह काय लिखा द्या सेक एक्स टॅन एक्स, कोसेक एक्स काय असायला पाहिजे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. एकदा लक्षात द्या मग तर माझ्याकडे बघा लक्षात द्या फॉर्म्युल्याकडे न बघता लक्षात द्या माझ्यासोबत म्हणायला स्टार्ट करा. बघा का एक क्लिअरली सांगतोय फॉर्म्युले पार्ट नाही करत लक्षात द्या त्याचं लॉजिक क्लिअर झालं आपल्या मनामध्ये तेव्हा लक्षात डायरेक्ट सांगता येते. काय बघा साईन एक्स डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स, साईन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय लिखा द्या मायनस साईन का कारण सी ए, टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह काय लिखा द्या सेक्स स्क्वेअर एक्स, कॉट एक्स काय असायला पाहिजे हा बोला लक्षात काय मायनस कोसेक्स स्क्वेअर एक्स, त्यानंतर सेक एक्स डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स, कोसेक एक्स डेरिव्हेटिव्ह काय असायला पाहिजे सी मायनस काय लिखा द्या कोसेक एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. तर लिखा द्या हे लिखा द्या आपण काय ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कम्प्लीट केले. बरं का आज आपण काय एक्स रेस टू एनचे फॉर्म्युले बघितले, त्यानंतर अंडर रूट एक्सचं बघितलं, त्यानंतर वन बाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह बघितलं आणि ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे लिखा द्या काय टोटल सिक्स फॉर्म्युले, म्हणजे तिकडचे तीन आणि लिखा द्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे सिक्स असे काय लिखा द्या नाईन फॉर्म्युले कम्प्लीट केले. पुढच्या लेक्चरमध्ये लिखा द्या जे रिमेनिंग आहे लिखा द्या ते फॉर्म्युले लिखा द्या कम्प्लीट करू आणि त्यानंतर लिखा द्या आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करणार आहे.
सगळे जे फॉर्म्युले लक्षात घ्या, 9 फॉर्म्युले त्या लिस्ट मध्ये ऍड करा आणि एकदा पहिल्यांदा लक्षात घ्या, पुढे ते रिव्हिजन सुरूच राहतात आणि परत लक्षात घ्या हे फॉर्म्युले त्या लिस्ट मध्ये पण ऍड करून घ्या. तर आपण थांबतोय, बाकी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू.